पदक आहेत पिंपरी चिंचवड मधल्या विजय ढोबळे या किक बॉक्सरची। या पदकांमध्ये आणखीन एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे। हरियाणा इथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत त्यानं 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली। पण या उदयोन्मुख किक बॉक्सरला हे यश मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलाय आणि अजूनही तो संघर्ष संपलेला नाही। या खेळाडूची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा म्हणून तो गाडीवर चालक म्हणून काम करतो। गाडी चालवतो, गाडी चालवून मी माझी प्रॅक्टिस पण जेवढा वेळ भेटेन तेवढा प्रॅक्टिस करतो आणि जेवढा दिवसभराचा टायमिंग असतो तेवढं मी काम करतो। आणि घरची परिस्थिती पण नाही आहे माझ्या। आई ढुणे भांडीचे कामे करते आणि वडील बिगारी काम करतं आणि घरातनं तर मला पैसे तर जास्त काही भेटत नाहीत। जेवढं मी पैसे कमवतो माझ्या हिमतीवरती मी जेवढं भरण्याची शक्यता आहे माझी तेवढं मी भरतो पैसे। साधा उदरनिर्वाह करणं देखील कठीण जात असतानाही किक बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करताना विजयच्या चांगलीच नाकी नऊ येते। सुवर्णपदक जिंकून आल्यावर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यानं मदत तर दूरच, पण त्याचं साधं कौतुकही केलं नाही। पिंपरी चिंचवड शहराला महाराष्ट्राला देण्यास टायटल मिळून दिला। महाराष्ट्रामधून दोनच टायटल आले आणि ते दोन्ही आपले पिंपरी चिंचवडमधले टायटल आहेत। पण त्यांना कुणीही मदत तर नाहीच केली, पण साधं सत्कारसुद्धा करायला कोणी नाही आलं। विजय सारख्या प्रतिभावान खेळाडूंना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि थोड्याशा मदतीची, तरच आपल्या देशात खेळाडूंना पोषक असं वातावरण निर्माण होईल। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।